जालना येथे झालेल्या सभेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने बुधवारी शेगावमधील नाभिक समाजांच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करत दानवे यांचा राजीनामा घ्यावा असे तहसीलदार यांना निवेदन दिले. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात नाभिक समाज आक्रमक झालाय. महाविकास आघाडीवर टीका करताना रावसाहेब दानवे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये नाभिक समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी रावसाहेब दानवेंची अर्धी कटिंग असलेले फलक लावून निषेध नोंदवला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती की महाविकास आघाडी सरकारची अवस्था तिरुपती येथील नाव्यांसारखी झाली आहे. तिरुपतीमधील नावी डोक्यावर दोन दोन वस्त्रे हाणून ग्राहकांना बसवून ठेवतात, तसेच काम महाविकास आघाडीचे झाल्याची टीका केली होती. दानवे यांनी केलेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ शेगाव येथील महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. यामध्ये दानवेंकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेबजी दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल आम्ही संपूर्ण नाभिक समाज त्यांचा जाहीर निषेध करतो. आज माननीय पंतप्रधान मोदी यांना शेगाव तहसीलमार्फत एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात आमची मागणी आहे की रावसाहेब दानवे यांनी जे नाभिक समाजात जे अपशब्द वापरले त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांचा राजीनामा घ्यावा ही आमची मागणी आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहाँ पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.